नमस्कार, मी विशाल परदेश या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतोय आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावध भूमिका घेत आपण UGC ला केवळ आपलं मत कळवलंय, यात राज्यपालांना डावळण्याचा कोणताही हेतू नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच आपण आता रत्नागिरीत असून राज्यपालांशी याबद्दल चर्चा करायला तयार आहोत अशी प्रतिक्रिया त्यांनी देऊ केलेली आहे. राज्याचे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी UGC ला शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेण्याबद्दल पत्र लिहिल्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती हे पत्र त्यांनी लिहिलं होतं. तर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर सामंत यांचं हे पत्र म्हणजे विनाकारण केलेला हस्तक्षेप आहे असं म्हणत सामंत यांना समज देण्यात यावी असंही राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. माननीय राज्यपाल महोदयांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. UGC ला जे मी पत्र दिलं आहे ते अशा पद्धतीने दिलं आहे की महाराष्ट्रामध्ये असलेली कोविडची परिस्थिती, विद्यार्थ्यांची असलेली मानसिकता या संदर्भामध्ये मी माझं मत UGC कडे मांडलेलं आहे. मी राज्यपाल महोदयांना साईड ट्रॅक केलं आहे, मी त्यांना विश्वासात घेतलं नाही अशातला कुठचाही भाग नाही. ऑलरेडी मागच्या परीक्षा ज्यावेळी रद्द झाल्या त्यावेळी देखील आम्ही राज्यपाल महोदयांशी VC वर चर्चा केलेली होती. मी माझं मत UGC कडे मांडणं हा गुन्हा आहे असं काही मला वाटत नाही. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भावना ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. 7 ते 8 लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा हा प्रश्न आहे. आणि शासन म्हणून उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे मला देखील माहिती आहे की एखादा निर्णय घेत असताना कुठच्याही विद्यार्थ्याचं शैक्षणिक आणि पुढे भविष्यात जाऊन नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी नुकसान होऊ नये या पद्धतीनंच मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही निर्णय घेणार आहोत. आणि राज्यपाल महोदयांचा जर काही गैरसमज झाला असेल तर मी भेटू तर शकत नाही, कारण मी आता रत्नागिरीला आहे आणि फोनवर बोलून त्यांचा मी गैरसमज दूर करेन. पण मी जे पत्र लिहिलेलं आहे ती विद्यार्थ्यांच्या मनातलं पत्र आहे. विद्यार्थ्यांची मी बाजू घेतली अशातला भाग नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये कोविडची परिस्थिती काय आहे हे प्रामाणिकपणानं मी मांडण्याचा प्रयत्न केला UGC कडे. UGC नं कुठचाही रिप्लाय दिलेला नाही, पण विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीचा विचार करूनच मी पत्र लिहिलेलं आहे. आणि याच्यामुळे जर राज्यपाल महोदयांचा गैरसमज झाला असेल तर मी नक्की त्यांचा तो दूर करेन. आणि UGC ला लिहिलेल्या याच पत्रावरनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी उद्धव ठाकरेंना याबद्दलचं एक पत्र देऊ केलेलं आहे. तरी त्यात असं म्हटलंय की उदय सामंत यांनी अशा पद्धतीचं पत्र UGC ला लिहिणं हा विनाकारण केलेला हस्तक्षेप आहे, याबद्दल त्यांना समज देण्यात यावी असं त्यांनी या पत्रात विशेष करून नमूद केलंय. जे हे पत्र राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं आहे आणि त्यावरनंच आता हा सगळा वाद निर्माण झाल्याचा आपण बघतोय. उदय सामंत यांना यावरनं खुलासा करावा लागलेला आहे. त्यांनी असं सांगितलं आहे की मी कुठेही विद्यार्थ्यांची बाजू किंवा तत्सम मी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत नाही, पण ज्या सगळ्यांच्या विद्यार्थ्यांच्या मनातल्या भावना ते मी माझ्या त्या भावना मी माझ्या पत्राद्वारे UGC ला कळवलेल्या आहेत. सध्याची सगळी परिस्थिती कठीण आहे आणि या परिस्थितीमध्ये परीक्षा हाताळणं किंवा एकूणच सगळा व्यवस्थापनाचा जो भाग आहे तो पार पाडणं हा कळीचा मुद्दा होऊ शकतो, म्हणून आपण असं पत्र लिहिल्याचं त्यांनी म्हटलंय. आपण राज्यपालांशी चर्चा करायला तयार आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. आणि आता पुण्यातली बातमी अशी आहे, पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे की जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 5000 वरती गेलाय. काल दिवसभरात सर्वाधिक 358 नवीन रुग्ण आढळलेत. बघा, मोठा आकडा आहे आतापर्यंतचा हा. 358 नवीन रुग्ण आढळलेत. जिल्ह्याचा एकूण संक्रमितांचा आकडा आता 5167 इतका झाला आहे. काल दिवसभरात एकट्या पुणे शहरात तब्बल 291 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे, तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी कोरोना बळींची संख्या आता 257 वरती जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे पुणेकरांनो, काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा, असंच आता पुन्हा एकदा आवर्जून सांगायचं आहे. पुणे शहरात एकाच दिवसात 291 रुग्ण वाढलेले आहेत हा मोठा आकडा आहे. दर दिवशी पुण्यातनं एक नवीन आकडा समोर येताना दिसतोय, पण हेही लक्षात घ्या की त्या तुलनेत बहुतांशी लोक यातनं बरी होत आहेत, ती घरी जात आहेत, त्यांना डिस्चार्ज दिला जातोय. पण असं आहे की यामध्ये जे ज्यांचं वय जास्त आहे, वयोवृद्ध जे रुग्ण आहेत त्यांना मात्र या आजारातनं बरं होण्याच्या संदर्भातल्या अडचणी निर्माण होत आहेत आणि त्यातल्याच काही लोकांचे मृत्यू झाल्याचं आहे आपण बघतोय पुण्यामध्ये. पुण्यामध्ये आत्तापर्यंत जर आपण लक्षात घेतला आकडा तर बळींची संख्या जी आहे ती 257 जाऊन पोहोचलेली आहे. काल 15 जणांचा मृत्यू झाला आहे आणि कालच्या दिवसातच 291 कोरोना रुग्णांची वाढ झाली. पुण्यामध्ये टेस्टिंग म्हणजे कोरोना टेस्ट जी आहे ती त्याचं प्रमाण वाढवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे अर्थातच गेल्या 4-5 दिवसांपूर्वी ज्या टेस्ट करण्यात आल्या
त्याचे रिपोर्ट्स आत्ता आले आणि कालच्या दिवसातला आकडा जो आहे, म्हणजे काल दिवसभरातला जो सर्वाधिक मोठा आकडा आहे तो आहे 358. जाऊयात अद्वैतकडे. अद्वैत, पुण्यातली साखळी जी आपण बघतोय बाधितांची ती वाढतानाच दिसते, यावरती नेमकं आता प्रशासनाला देखील काय करावा हा असा प्रश्न असेलच, पण ते त्यांच्या बाजूने प्रयत्न करतायत. अद्वैत विशाल, अगदी बरोबर मुद्दा आहे. म्हणजे जवळपास जर आपण कालची परवाची स्वॅब कलेक्शनची संख्या बघितली तर जवळपास 1788 इतके स्वॅब कलेक्ट केले गेले, किंवा ज्या टेस्ट आहेत NIV जी मर्यादा आहे, प्रोजेक्ट क्षमता आहे ती साधारणतः 1000 आहे, तर ती देखील आता वाढवण्यात यावी अशी मागणी होती. तर निश्चितपणे एकीकडं संक्रमणाचा जो आकडा आहे तो वाढतो ही गोष्ट खरी आहे, बाधिताचा आकडा वाढतो आहे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये, किंवा मृत्यूचा दरसुद्धा चिंता वाढवणारा आहे पुण्याचा विचार करता. पण दुसरीकडे ही वस्तुस्थिती आहे की आता वेगाने चाचण्या ज्या आहेत त्या होत आहेत, आधीपेक्षा जास्त होत आहेत. स्वॅब टेस्टिंगचे वेगवेगळे मार्ग शोधण्यात येत आहेत, बस फिरवली जाते आहे, जो अतिसंक्रमणशील विभाग आहे किंवा कंटेनमेंट झोन आहेत तिथं आता वाट न बघता जे रुग्ण आहेत लक्षणं, तर त्यांना आयडेंटिफाय करून लवकर रोगाचं निदान होऊन त्या लोकांना उपचार देणं हे देखील सुरू आहे, आणि या सगळ्याचा परिणाम हा आकडेवारीवरती दिसतो आहे. पण दुसरीकडं जर आपण बघितलं तर लॉकडाऊन हे सगळेजणच म्हणतात की हा एक पॉज आहे, किंवा ते पॉजचं बटन आहे ते आवश्यक आहे, पण इतर ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा हळूहळू सुरू व्हायला पाहिजेत. आर्थिक व्यवहार जे आहेत ते सुरू व्हायला पाहिजेत. आपण बघितलं की मजूर जे आहेत किती मोठ्या संख्येने, जवळपास 1,00,000 मजूर आपल्या मूळ गावी किंवा परराज्यामध्ये गेलेले आहेत. दिवसेंदिवस ट्रेन्स, श्रमिक ट्रेन्सचा आकडा जो आहे तो वाढतो आहे. दुसरीकडे जे विद्यार्थी अडकले होते MPSC अभ्यासासाठी आलेले, ते सुद्धा आता बऱ्यापैकी आपल्या घरी गेलेले आहेत. त्यामुळं कुठंतरी या सगळ्या घडामोडींकडे आपण समग्र पद्धतीनं बघितलं पाहिजे. पण हे करताना रात्री 7 ते 7 नाईट कर्फ्यू आहे, संचारबंदी आहे, आणि ती पाळली पाहिजे. म्हणून पोलिसांनी परत एकदा काल नव्याने सूचना दिलेल्या आहेत की या काळामध्ये मात्र गय केली जाणार नाही, कारण आता पोलिसांनी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आता मोकळ्या केलेल्या आहेत. कारण आता लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, बाजीराव रोड हे सगळे सुरू झालेले आहेत, तिथली जी दुकानं आहेत ती आता हळूहळू सुरू होत आहेत. मग तिथं अडथळा नको म्हणून जे काही बॅरिकेटिंग केलं होतं किंवा जे काही रस्ते गल्ल्या बंद केल्या होत्या त्या मोकळ्या केलेल्या आहेत. पण याचा अर्थ असा नाही आहे की लोकांनी मोठ्या संख्येने शॉपिंगला बाहेर पडावं. निश्चितपणे काळजी घेऊन, म्हणजे मास्क घालून किंवा सॅनिटायझर वापरून, फिजिकल डिस्टन्सिंग सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते फिजिकल डिस्टन्सिंगचे जे नियम आहेत, 2 गज की दूरी हे जे सांगितलं जाते ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळं आपण जर बघितलं तर गेले 1.5 महिना मार्केट यार्ड जे आहे ते सुद्धा बंद आहे, भाजीपाला जिथून मिळतो घाऊक तो बंद आहे, भुसार बाजार देखील बंद होता कारण तिथं देखील व्यापाऱ्यांना संसर्ग झालेला होता. तर कुठंतरी पुणेकरांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ही कसरत आहे, इकडं आर आहे तिकडं विहीर, आपण जसं म्हणतो की इकडं करोना आहे तिकडं लॉकडाऊन आहे, त्यामुळे कुठंतरी आपण सुद्धा हे वेगाने संक्रमण वाढतं आहे जोपर्यंत लस सापडत नाही आहे तोपर्यंत कोरोनासोबत जगावं लागेल असं असं सगळेजणच म्हणत आहेत. त्यामुळंच या सगळ्या बदललेल्या परिस्थितीचा विचार करून जी जीवनशैली देखील बदलायची आहे ती ध्यानात ठेवली पाहिजे, आणि त्यामुळं जर गरज असेल, आवश्यक असेल, तरच आपण बाहेर पडायचं आहे आणि या लॉकडाऊनच्या निर्बंधाचं पालन करायचं आहे, कारण तोपर्यंत हे संक्रमण जे आहे ते थांबणार नाही आहे. आपण पाहिलं की नुसतं पुणे नाही तर पिंपरी चिंचवड आहे किंवा कॅन्टोनमेंटचा भाग आहे किंवा पुण्याचा ग्रामीण भाग आहे, कुठलाही असा भाग नाही आहे की जिथं कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला नाही असं नाही आहे, सगळीकडं हा आहे. त्यामुळंच अख्खा पुणे जिल्हा जो आहे तो अजूनही रेड झोनमध्ये आहे. इतर जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की लाल परी किंवा ST सुरू झालेले, परंतु पुण्यामध्ये नाही आहे. पण दुसरीकडं काही गोष्टी नव्याने पण चांगल्या करत आहेत. आता उदाहरणार्थ पुणे ही IT सिटी आहे, तर आता नवीन ह्याच्यानुसार आदेशानुसार जवळपास शहरामधले सुद्धा जे IT पट्टे आहेत, म्हणजे मगरपट्टा असेल, खराडे असेल, अनेक ठिकाणी, फक्त हिंजवडी सॉफ्टवेअर पार्क नाही, इतर ठिकाणी सुद्धा ज्या IT कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये सुद्धा आता 50% कर्मचाऱ्यांना अनुमती देण्यात येते आहे. त्यामुळं रखडलेली किंवा जी काही एक अर्थव्यवस्था आहे त्याला देखील गती दिली पाहिजे. त्यामुळं एकीकडं कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नियम पाळणं, निर्बंधाचं पालन करणं, मात्र दुसरीकडं अर्थचक्र जे आहे ते थांबू नये, त्याच्यामुळं उपासमार होऊ नये, त्याच्यामुळं आणखीन वेगळे प्रश्न निर्माण होऊ नयेत, म्हणून आपल्याला तेही जगणं जे आहे ते सुरू करायचे. अर्थातच हे सगळं चाचपडच होणार आहे, हे सगळं नवीन आहे,
हा जो रोग आहे किंवा हा जो विषाणू आहे आणि त्याच्यावरती संशोधन सुरू आहे, त्याच्यावरती अजून उपाय जो आहे उपाय तो सापडत अजून नाही आहे. सापडायचा आहे. आणि त्या दृष्टीने खरं तर पुण्यातलं व्यवस्थापन देखील या कोरोनाच्या परिस्थितीशी सामना करताना दिसतंय. कालच्या दिवसभरातला आकडा आपण जाणून घेतला, त्याबद्दलचे तपशील आपण अद्वैतकडनं जाणून घेतले. धन्यवाद अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल. काल दिवसभरात सर्वाधिक 358 नवीन रुग्ण पुण्यामध्ये आढळले. नागपूरमध्ये काय परिस्थिती बघा. नागपुरात काल 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 410 वरती जाऊन पोहोचली आहे. काल 9 जण कोरोनामुक्त झालेत, ही समाधानाची बाब आहे. आतापर्यंत 299 तिथले जे नागरिक आहेत कोरोनाबाधित जे आहेत ते कोरोनामुक्त झालेत. आणि नागपुरात जर मृतांचा आकडा लक्षात घेतला, या संसर्गामुळे झालेला मृतांचा आकडा, तर तो 7 इतका आहे. बोलूयात प्रशांतशी. प्रशांत, काय परिस्थिती आहे सध्या नागपुरात, काय काळजी घेतली जाते? विशाल, काल नागपुरात आणखी 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. हे सर्व रुग्ण हॉटस्पॉट ठरलेल्या मोमीनपुरा परिसरातले आहे. यामध्ये 2 रुग्ण VNITU मधले असून 1 निरीतला क्वारंटाईन करण्यात आलेला होता. आता नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे 410 वर जाऊन पोहोचली आहे. एकट्या मोमीनपुरातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 186 वर जाऊन पोहोचला आहे. मोमीनपुऱ्याचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचबरोबर गट्टी गोदाम गोळीबार चौकचेही रुग्ण वाढत आहे. हे संपूर्ण हा संपूर्ण परिसर जो आहे हा टीना लावून सील करण्यात आलेला आहे. या परिसरात कोणालाही बाहेर येण्यासाठी या किंवा आतमध्ये जाण्यासाठी प्रवेश बंद केलेला आहे. आणि नागपूर सध्या रेड झोन मध्येच आहे असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितले आहे. तरी नियमांचे सर्वांनी पालन करावे असे मनपा आयुक्तातर्फे सांगण्यात येत आहे. मनपा आयुक्तातर्फे तसं सांगण्यात येते. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. नागपुरात देखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसते, पण त्यासाठीच तर नागपूरकरांना आवर्जून पुन्हा एकदा सांगणार की घरात राहा, सुरक्षित राहा, आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा, कारण हा संसर्ग आपल्यापर्यंत पोहोचू शकतो हे तितकंच सत्य आहे. पुढे बघूया. देशात तब्बल 225,000 कोरोना संक्रमित आहेत आणि त्यामुळे जगभरात आकडेवारीच्या यादीत भारत 11व्या क्रमांकावर आहे, पण ॲक्टिव्ह केसेसच्या यादीत भारत 5व्या क्रमांकावर आहे. आणि संक्रमण याच वेगानं वाढलं तर भारत 4थ्या क्रमांकावरती पोहोचण्याची भीती आहे. काल रात्री 11:30 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे आणि सध्या 69,000 रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. वर्ल्डोमीटर्स वेबसाईटच्या माहितीनुसार 3,700 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात दररोज सुमारे 5,000 रुग्ण वाढतायत तर 51,000 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. जाऊयात प्रशांतकडे. प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत नवी दिल्लीवरनं, ते या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. प्रशांत, आजचा अपडेट काय? विशाल, अजून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची ताजी आकडेवारी यायची आहे, ती साधारणतः 9 दरम्यान येते. पण ज्या पद्धतीने कालची आकडेवारी आहे त्याचं जर विश्लेषण आपण केलं तर साधारणतः काल आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण वाढलेले होते. काल साधारणतः 6,000 जास्त काल रुग्ण वाढले होते. गेल्या 3 दिवसापासून जर बघितलं आपण 5,000 आणि त्यानंतर 6,000. महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या दिवशी देशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला त्यामधली ती सर्वाधिक आकडेवारी आहे. सोबतच देशामध्ये आता कोरोनाचं संकट वाढत आहे. ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेश असो, महाराष्ट्र असो, दिल्ली असो किंवा राजस्थान असो, या राज्यांमध्ये आकडेवारी ही झपाट्याने वाढत आहे. सोबतच ज्या पद्धतीनं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं की राजस्थान, महाराष्ट्र सोबतच तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये जर बघितलं आपण तर 90% जास्त जे रुग्ण आहे ते याच राज्यातले आहे. देशातली आकडेवारी बघितलं तर या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आकडेवारी आहे. महाराष्ट्रामध्ये हा जो वेग आहे कोरोनाच्या रुग्णांचा तो झपाट्याने वेग आहे वाढत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं आपण केंद्र सरकार देखील या संदर्भात अतिशय युद्धस्तरावरती काम करत आहे. आज ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशामध्ये नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत त्यामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आता संप आणि बंद पुकारता येणार नाही आहे केंद्र कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्यांना. यस्मा लागू केलेलं आहे उत्तर प्रदेशामध्ये कारण की ज्या पद्धतीनं संकट वाढत आहे. आपल्याला माहीत असेल की स्थलांतरित मजदूर जे आहेत हे बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यातले सर्वात जास्त आहे आणि या राज्यामध्ये जे परतत आहे त्यामध्ये धोका वाढत आहे. काल ज्या पद्धतीनं स्थलांतरित मजदूरांपैकी जवळपास 500 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले त्यानंतर त्यांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि जे सामान्य रुग्ण आहेत त्या सगळ्यांना
जवळ जर बघितलं आपण तिथेच त्यांच्या घरात होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती असं म्हणावं लागेल. दुसरीकडे देशामध्ये जर बघितलं आपण तर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि जागतिक तुलनेतून बघितलं तर आजही ज्या पद्धतीनं भारत हा सध्या पाचव्या क्रमांकावर असलेला देश आहे ज्यामध्ये ब्राझील अमेरिका इटली यासारखे देश आहे. अमेरिकेमध्ये सर्वात जास्त रुग्ण हे वाढत आहे आणि तिथे रुग्णांच्या मृत्यूंची संख्या देखील जास्त आहे आणि सोबतच जर बघितलं ब्राझील आणि भारत हे जे दोन देश आहे सध्या हे जगात हॉटस्पॉट होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती WHO देखील या संदर्भात चिंता व्यक्त केलेली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता सर्वांना आव्हान आहे की प्रत्येकाने घरात राहावं, सुरक्षित राहावं. केंद्र सरकार राज्य सरकार युद्धस्तरावरती लढत आहे. विशाल धन्यवाद प्रशांत या सगळ्या अपडेटबद्दल आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर इथे वेळ झाली ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.